मी धन्यवाद चवरे पुन्हा एकदा स्वागत करतोय आपणा सर्वांचं MW एज्युकेअर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनल मध्ये नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अवश्य सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही एज्युकेशन संबंधी काही अडचण असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. टेलिग्रामवर मला नक्की मेसेज करा किंवा इंस्टाग्रामची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांना रिप्लाय दिला जाईल. इंस्टाग्रामवर मला नक्की मेसेज करा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन तर आज संपले पण आता पुढे काय. आज रजिस्ट्रेशनची इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनची आज अंतिम तारीख होती, मग आता यानंतर पुढे काय करायचं असा प्रश्न सर्व इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला असेल. तर या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपली रजिस्ट्रेशनची जी मुदत होती ती संपली. आता ज्या विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन झालेले नाहीये, म्हणजे अशा विद्यार्थ्यांना व्हेरीफाय युअर डॉक्युमेंट्स आर कन्फर्म अँड व्हेरीफाय असा मेसेज आलेला नाहीये, त्या विद्यार्थ्यांना अजून एक दिवस, म्हणजे उद्या 23 डिसेंबर आहे, 23 डिसेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना मुदत दिलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, उद्या 5 वाजेपर्यंत FC सेंटरला जायचंय, म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर किंवा स्क्रुटिनी सेंटर म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी जायचंय. आणि तुमचं काय जे डिस्क्रेपन्सी तुमच्या फॉर्म मध्ये आलेल्या असतील त्या तिथे जाऊन तुम्ही पुन्हा एकदा फॉर्म बॅक घेऊन त्या दुरुस्त करून यायचंय. उद्या 23 तारखेपर्यंतच अशा विद्यार्थ्यांना 5 वाजेपर्यंत संधी आहे. त्यानंतर कुणाच्याही फॉर्म मध्ये काहीही बदल होणार नाही याची नीट विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. मग एकदा की व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन झालं की 25 डिसेंबरला लागणार आहे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजे कच्ची मेरिट लिस्ट लागणार आहे तुमची 25 तारखेला. त्यानंतर कच्ची मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये जर तुमचं काही म्हणजे चुकलं असेल, तुमची कास्ट चुकली असेल किंवा तुमचे मार्क्स चुकले असतील तर तुम्हाला 26 आणि 27 तारखेला 5 वाजेपर्यंत FC सेंटरला जाऊन तुमचे ज्या ग्रायव्हन्सेस आहे त्या ठिकाणी सबमिट करायचे. मग 29 डिसेंबरला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यामध्ये कुणाच्याही काही चुका असल्या तर त्या अजिबात दुरुस्त होणार नाही. फायनल मेरिट लिस्ट ही फायनल मेरिट लिस्ट असेल. आणि मग फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॅप राऊंड 1 सुरुवात होईल. मग कॅप राऊंड 1 30 तारखेपासून सुरुवात होईल, 30 डिसेंबरपासून. मग 30 डिसेंबरला तुम्हाला काय करायचंय, 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2021 या 2-3 दिवसात तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचाय. म्हणजे तुमचा जो SML स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणतो आपण ज्याला, तो आल्यावर परत तुम्ही मग तुमचे जे कॉलेज आहे, तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट करणार आहे ते या ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला भरायचे. आणि मग त्या ठिकाणीच ऑप्शन फॉर्म सबमिट आणि कन्फर्म दोन्ही 20 ते 1 तारखेच्या दरम्यानच तुम्हाला करून घ्यायचे. मग 4 तारखेला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलंय, तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरला त्याद्वारे तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलंय हे तुम्हाला कधी कळणार आहे, 4 जानेवारी 2021 कळणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला 5 ते 7 तारखेच्या दरम्यान तुम्हाला जे कॉलेज भेटलंय ते तुम्हाला फ्रीज करायचंय. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल आता हे कॉलेज चांगलंय बॉ, मला तिथे ऍडमिशन घ्यायचंय, तर तुम्ही ते काय करायचंय, फ्रीज करायचंय. ज्यांना पहिलाच ऑप्शन ज्यांनी टाकला होता जर त्यांना ते पहिलंच कॉलेज भेटलं असेल तर ते आपोआप ऑटो फ्रीज होणार आहे. आणि तुम्हाला मग त्या ठिकाणी ऑनलाईन त्यांची काय फी असेल ती पेड करून ते सीट आपल्यासाठी फिक्स करून घ्यायचंय. परत ज्यांनी फ्रीज केलंय त्यांना पण त्यांची जी काही फीज असेल, मी ते इन्फॉर्मेशन ब्राउचर टेलिग्राम ग्रुपवर टाकणारच आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक मी देतो, त्यावर सर्व तुम्हाला माहिती उपलब्ध होईल, किती फीज भरायची वगैरे सर्व.
तर तुम्हाला ते 5 ते 7 तारखेच्या दरम्यानमध्ये तुम्हाला ते ऍक्सेप्ट करायचंय. आणि ज्यांना अजून वाटत असेल की मला याच्यापेक्षा बेटर कॉलेज भेटू शकतं, तर त्यांनी नॉट फ्रीज करायचंय. मग असे विद्यार्थी कॅप राउंड सेकंडसाठी पात्र ठरतील. नॉट फ्रीज करण्याची सुद्धा त्यांची काही जी फीज असेल ती तुम्ही पेड करायची आहे, आणि नॉट फ्रीज त्या ठिकाणी करायचंय. तर मग आता ज्या विद्यार्थ्यांचे ज्यांनी पहिलं कॉलेज टाकलेलं होतं ते ऑटो फ्रीज झालंय, किंवा ज्यांनी एखादं कॉलेज भेटलंय ते फ्रीज केलंय, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ते जे त्यांना इन्स्टिट्यूट भेटलंय, कॉलेज भेटलंय, त्या ठिकाणी जायचंय. त्यांची जी काही फीज असेल ती फीज भरायची आहे. परत जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी घेऊन जायचे. ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी फिजिकली व्हेरीफाईड ते करून देतील. आणि मग अशा प्रकारे 5 ते 7 तारखेच्या दरम्यान तुमचा प्रवेश हा त्या इन्स्टिट्यूट मध्ये निश्चित केला जाईल. आता ही झाली कॅप राउंड 1 ची प्रोसेस. आता कॅप राउंड 2 साठी असे विद्यार्थी पात्र ठरतील की ज्यांनी कॅप राउंड 1 मध्ये नॉट फ्रीज केलंय, असे विद्यार्थी कॅप राउंड 2 साठी पात्र ठरतील. तर मग 8 जानेवारी 2021 ला कॅप राउंड 1 झाल्यानंतर ज्या ज्या कॉलेजेसचे सीट्स व्हॅकंट राहिलेले आहे असेच कॉलेज तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये सिलेक्ट करता येतील. म्हणजे काही काही कॉलेजेसचे थोडक्यात सांगायचं झालं तर 100% पैकी जवळजवळ 60 ते 70% कॉलेजेस हे कॅप राउंड 1 मध्येच फुल होतात, त्यांच्या सीट कॅप राउंड 1 मध्येच फुल होतात. पण कोणत्या कम्प्युटर आयटी इंजिनिअरिंग साठी, एएनटीसी साठी, काही काही कॉलेजचे बाकीच्या मेकॅनिकल वगैरे त्या ब्रांचेस साठी सीट व्हॅकंट राहू शकतात. मग ज्या ज्या कॉलेजचे सीट व्हॅकंट राहिलेले आहे तेच कॉलेज कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना टाकता येतील. मग जे कॉलेज कॉलेजेसच्या कोणत्या कॉलेजेसच्या सीट व्हॅकंट राहिले हे तुम्हाला कधी कळणार? 8 जानेवारी 2021 ला जी सीईटीसीएलची वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला ते कळून जाईल. मग 9 जानेवारी ते 11 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला कॅप राउंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे. ऑप्शन फॉर्म फिलअप केल्यानंतर 13 जानेवारी 2021 ला तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार आहे, ते तुमच्या लॉग इन तुमचा जो आयडी आहे तो लॉग इन करून त्या ठिकाणी तुम्हाला ते कळेल की बाबा मला कोणतं इन्स्टिट्यूट भेटलंय. त्यानंतर तुम्हाला जे इन्स्टिट्यूट भेटलंय ते तुम्हाला त्यांची काय जी फीज असेल ते करून ते तुम्हाला फ्रीज करायचंय. कॅप राउंड 2 साठी ऑटो फ्रीज आणि फ्रीज हे 2 ऑप्शन असतील. नॉट फ्रीज हा ऑप्शन नसणार आहे, कारण कॅप राउंड 2 हा यावेळेस 2च राउंड आहे. जर तिसरा राउंड असता तर कॅप राउंड 2 साठी मग नॉट फ्रीज हा ऑप्शन आला असता. तर तुम्हाला काय करायचंय, फ्रीज किंवा ऑटो फ्रीज, ज्यांनी पहिला ऑप्शन भेटला त्यांचा ऑटो फ्रीज होऊन जाईल. मग फ्रीज करायचंय आणि त्यांची जी काही फीज असेल ती भरायची. कधी? 14 जानेवारी ते 16 जानेवारीच्या दरम्यान. त्यानंतर त्याच तारखेच्या 14 जानेवारी ते 16 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला जे इन्स्टिट्यूट भेटलंय त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमच्या प्रवेशाची जशी कॅप राउंड 1 साठी सांगितलं त्याच प्रकारे त्या ठिकाणी जाऊन तुमची प्रवेश जो आहे त्या कॉलेजमध्ये तो निश्चित करायचाय. त्यांची रिक्वायर्ड जी काही फीज असेल ती व डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी फिजिकली व्हेरीफाय केले जातील आणि मग त्या ठिकाणी तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. मग कॅप राउंड 2 नंतर सुद्धा असे जे काही गव्हर्नमेंट एडेड किंवा गव्हर्नमेंट नॉन एडेड इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या काही जागा व्हॅकंट असतील तर मग त्या ठिकाणी स्पॉटिंग राउंड घेतला जाईल. तो कधी असेल? 17 ते 21 तारखेच्या दरम्यान असेल. जर एखाद्या कॉलेजमध्ये व्हॅकंट सीट असेल तर त्या कॉलेजमध्ये ते इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते चेक करायचंय. हे सीईटी सेलच्या वेबसाईटवर येणार नाही. सीईटी सेलचा तुमचा संबंध संपला. इथून पुढे मग इन्स्टिट्यूट 21 तारखेपर्यंत तुम्हाला काय तुमचे मॅनेजमेंट मधून ऍडमिशन वगैरे असतील तर ते 21 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत आहे. त्या तारखेपर्यंत तुम्हाला सर्व तुमचं जे आहे ते कम्प्लीट करायचंय. आणि मग 21 जानेवारीला तुमचं जे काही अकॅडमिक इयर असेल त्या अकॅडमिक इयरसाठी त्या ठिकाणी घोषणा केलेली जाईल. पुढील ऍक्टिव्हिटीज नेमकी काय असतील याच्या घोषणा त्या ठिकाणी केल्या जातील. तर आज आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये की आज रजिस्ट्रेशन संपले, मग आता पुढे काय, हे सर्व मी एका व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलंय.
तर तुमच्या ज्या काही अजून अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. प्रत्येकाला रिप्लाय दिला जाईल, फक्त फालतू कमेंट करू नका. आणि लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. एखाद्या विद्यार्थ्याला जर काही अडचण असेल तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे, त्याला टेलिग्राम आपला टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करायला सांगा, किंवा माझा इंस्टाग्राम आयडी त्याला दिला तरी चालेल. आणि चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.